नुकत्याच 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवता आली नसल्यानं हजारोंच्या संख्येने युवकांनी, महिलांनी तसेच अनेक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदींना अलविदा केलं आणि हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश मेळावा दरम्यान नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पाहुयात हे वृत्त. नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील इस्लापूर येथील साई सांस्कृतिक सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान 36 गावच्या सरपंचांसह हजारोंच्या संख्येने नवयुवक, पुरुष, महिलांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश सोहळा दरम्यान आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीरपणे प्रवेश केल्याने यावेळी राष्ट्रवादीमय वातावरण पाहावयास मिळत होते. या मेळाव्यादरम्यान आमदार प्रदीप नाईक म्हणाले, या भाजपा सरकारच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रात साधी तापाची गोळी सुद्धा मिळत नाही. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा दुष्काळाच्या बाबतीत जनतेचे प्रश्न सोडवायला भाजपा सरकार तयार नाही. जनतेची घोर निराशा या सरकारने केली, त्यामुळेच या भाजपात 10 कार्यकर्ते दिसणार नाहीत, असे ते बोलत होते. दवाखान्याची परिस्थिती तितकी काही चांगली नाही. ताप आला तरी तापाची गोळी या दवाखान्यामध्ये नाही. अशा प्रकारे या भाजपच्या सरकारमध्ये कारभार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. पण या लोकांना किती बोललं तर काही होत नाही. अशा प्रकारे किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये विरोधकाजवळ 10 मुद्दे भेटणार नाही अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांच्या सहयोगाने काम करत आहे.